मुंबईत सुरू असलेल्या निर्माता संघ करंडक दीर्घांक स्पर्धेमध्ये मंगळवारी यो आसमान द्वेष्टी आणि एंड ऑफ सीझन हे दोन दीर्घांक सादर करण्यात आले. यो आसमान द्वेष्टी ही डोंबिवलीच्या तिहाई कलासाधक संस्थेची निर्मिती असून डॉक्टर समीर मोने यांनी लेखन केलंय तर मिलिंद अधिकारींनी दिग्दर्शन केलंय. एंड ऑफ सीझन ही यवनिका थिएटर्सची निर्मिती असून मूळ लेखन दिव्या जगदाळेंनी केलंय तर उर्वी शेटे यांनी अनुवाद केलाय. अत्यंत स्पष्ट सांगायचं तर अनेक वेळेला असं होतं की छोटीशी एकांकिका असते त्याचं पूर्ण नाटक होऊ शकत नाही किंवा संपूर्ण दोन अंकी नाटक करण्या इतका इतका विषय व्यावसायिक रंगभूमीवर अनेक वेळेला येऊ शकत नाही. त्याच्यातला हा उत्तम पर्याय आहे. स्तुत्य सौपक्रम यांचा, नाट्य निर्माता संघाचा. याचं कारण काय की दीर्घांक असल्याकडनं ह्याचं दोन अंकी नाटक होऊ शकतं, त्यामुळे चांगली नाटकं पण मिळतील, चांगले कलावंत पण मिळतील. रंगकर्मी ना म्हणजे मग ते लेखक असोत, दिग्दर्शक असोत, कलावंत असोत, नेपथ्यकार असोत किंवा म्युझिक, सेट्स, लायटिंग, या सगळ्याच डिपार्टमेंटना एक संधी यामुळे मिळते. विशेषतः दीर्घांकांमुळे कसं होतं, ते जवळजवळ ते नाटकच आहे, त्यामुळे लेखक महत्त्वाचे. जे नेहमी एक ओरड असते की नवे लेखक नाही आहेत, नाही आहेत, ती खरी आहे का खोटी हा मुद्दा वेगळा. पण त्याच्यासाठी एक उत्तर मिळू शकतं की दीर्घांकांमधनं त्या लेखकाने जवळजवळ नाटकच लिहिलेलं आहे, त्यामुळे तो त्याचं एक मोठं नाटक करू शकतो. किंवा तो ह्या प्रकारे जास्ती त्या तो लोकांसमोर आला तर तो वेगळी नाटकं चांगली देऊ शकतो. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.